रेमडेसिवीरच्या काळा बाजार प्रकरणी आम्ही 3 नर्सेस, एक कामेश बच्छावला फार्मसिस्टला अटक केली होती. तपासात असं निष्पन्न झालेलं आहे का कामेश बच्छावचा एक मित्र आहे रोहित मुठाळ, याने त्याला रोहित मुठाळने कामेश बच्छावला ते 2 रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवले होते. आम्ही रोहित मुठाळला पण ताब्यात घेऊन त्याच्याकडे अटक करून त्याच्याकडे तपास केला असता त्याने सांगितलं का त्याला वेगवेगळ्या जिल्ह्यातून त्याने नावं सांगितली, त्याप्रमाणे आम्ही जाऊन एकूण 3 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे, ताब्यात घेतलेली अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून आम्ही 20 रेमडेसिवीर इंजेक्शन ताब्यात घेतलेले आहे. अजूनही तपास चालू आहे ती इंजेक्शन्स त्यांच्याकडे ती 20 इंजेक्शन कशी आली याबाबत आडगाव पोलीस स्टेशनचं पथक तपास करीत आहे. तर कुठून ताब्यात? ते वेगवेगळ्या 2 जिल्ह्यातून घेतलेले आहे. आता जो 3 आरोपी अटक केलेले आहेत त्यात त्यांच्या तपासात एक चौथं नाव आम्हाला पुढं येत आहे. ते आरोपी अटक झाल्यावर सर्व चित्र स्पष्ट होईल का त्यांच्याकडे ही इंजेक्शन कुठून येत होती. हां, आमचा त्याच दिशेने तपास चालू आहे. माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री दीपक पांडे, परिमंडळ 1 DCP श्री अमोल तांबे आणि ACP विभाग 1 श्री सीताराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा तपास चालू आहे आणि या रेमडेसिवीरचं मुळाशी आम्ही जाणार आहेत का याच्या मागे कोणाचा हात आहे, हे रॅकेट कोण चालवतं आहे, कशा प्रकारे चालवतं आहे आणि एकूण किती रेमडेसिवीर यांनी मार्केटमध्ये कशा पद्धतीने आणलेले याचा आम्ही सखोल तपास करीत आहोत.